कुठं आले दादा? मी बोदडी इथून किनवट तालुक्यातून आलो. तिकडे वंचितचे कोण आहेत उमेदवार? वंचितचं आंबेडकर चळवळीमधून पहिला जर कोणी निर्माण केला असेल तर बहुजनाचा एक विचारवंत म्हणून शाने केराम साहेबाला आम्ही निवडून दिलं होतं. जिल्हा परिषदच्या पहिला जिल्हा परिषद मेंबर कोणी झाला असेल तर भारिप बहुजन महासंघ त्या काळामध्ये होता. आम्ही केराम साहेबाला त्यावेळेस निवडून दिलं. तर ह्या काही पाटीलशाहीनं आणि ह्या मराठी समाजानं आमच्या बहुजनाची चळवळ मातीत कशी जाईल ह्या पद्धतीनं केराम साहेबाला मॅनेज करून शानी आमची पूर्ण महाराष्ट्राची चळवळ केराम साहेबाला दमदाटी पैशाचा दम देऊन सर्व चळवळ महाराष्ट्राची मातीत घातली बघा केराम साहेबांना. मला आठवते की लोक म्हणायचे की भीमराव केरामसाठी आदिवासी लोकांनी पायाला पानं बांधून प्रचार केला होता. पण मी पत्नीचे मंगळसूत्र केळं ऐकणाऱ्या बाईनं पैसे दिले, कर्मचारी एसटीच्या कर्मचाऱ्याने त्याला प्रचारासाठी पैसे दिलेले आहेत साहेब. आणि आदिवासीच्या बायानं सुद्धा पायाला पानं देऊन त्याच्यासाठी फिरलेले आहेत. ते एक किनवट तालुक्यामध्ये तहसीलच्या समोर बांड विकणारा बांड लिहिणारा व्यक्ती होता. त्या माणसाला एवढं मोठं करून त्याने आंबेडकर चळवळीनं एवढं मोठं केलं की त्याची हे बलाच येत नाही. आता ते त्या BJP च्या जातीयतेच्या संघटनेच्या नादी लागून त्याने टोटल त्याने बहुजनाची संघटना त्यानं मातीत घातली. आणि त्याच्या मागं पार्टी मागं एक हात म्हणजे शरद पवार. मराठ्यानं बहुजनाला कुठंच पुढं येऊ दिलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो ही चळवळ आमची चळवळायची आहे. खंड्यावर घेऊन केराम साहेबाला जिल्हा परिषदला मी नाचलेला माणूस आहे. मी सामाजिक कार्यकर्ता अमोल कसबे आणि माझे सहकारी राजू इरप्पा कांबळे आम्ही ह्या आमच्या किनवट माहूर विधानसभेबद्दल एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी असा विश्वास टाकला होता आदरणीय भीमराव केराम साहेब यांच्यावर, त्यावेळेस जिल्हा परिषदचा मेंबर आमच्या बोदडी येथील चळवळीतल्या कार्यकर्त्यानं त्यांना आज एवढं मोठं केलं तुम्हाला सांगतो. त्यावेळेस फर्स्ट आमदार फर्स्ट जिल्हा परिषदचा मेंबर केलं आणि त्याच्यानंतर एक आपले सुभाष जाधव साहेबांचा अपघाती निधन झालं. त्या निधनानंतर ही आंबेडकरी चळवळ मातीत गेल्यासारखं वाटली. त्यावेळेस आदरणीय ॲडव्होकेट सुभाष ताजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बोदडी येथील चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते सच्चे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी आदरणीय 16 महिन्यासाठीच विधानसभेला भीमराव केराम यांची निवड केली. भीमराव केराम साहेब एक आंबेडकरीवादी विचाराचे होते म्हणून त्या काळी आमचे मामा स्वतः सायकल त्याची निशाणी होती. त्यावेळेस कित्येकांचे पाय मोडले, कित्येक जणाला काय अपघात झाला, पण आम्ही घरची भाकर खाऊन केराम साहेबाला त्यावेळेस मला तर त्यावेळेस मतदान कमी होतं पण आमचे हे जे कार्यकर्ते सच्चे आमचे पुढचे यांनी आहे की केराम साहेबासाठी एवढे झटले त्यांना महाराष्ट्रातला पहिला वंचित बहुजन भारिप बहुजन महासंघाचा आम्ही आमदार त्या ठिकाणी केले. पण केराम साहेब दुर्दैवानं असे झालं आमच्या तालुक्यातले काही कोणते समाज असेल त्यात वंजारी समाज असेल येलमी समाज असेल या समाजाने केराम साहेबाचे या मागाचे गोरगरीब गोंड समाज असतील आदिवासी समाज असतील यांच्या मार्फत साहेबाला एक काहीतरी ब्रेन वॉश केल्यासारखं केले आणि या RSS BJP च्या पक्षामध्ये घेऊन साहेबाला त्या ठिकाणी वडून आंबेडकरी समाजाचा कुठंतरी एक खंबीर नेता ज्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्या नेत्याला ओढून घेतलं असं आज घडलं नाही कारण पहिल्यापासून घडलेलं आहे. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर भंडारा जिल्ह्यामध्ये होते तिथं बी या सरकारनं असंच करून आमच्या बाबासाहेबाला पडलं त्या प्रकारे हे षडयंत्र करत आहेत. पण एक गोष्ट सांगा किती पिढ्या येऊ द्या आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी सहमत आहो. कधी जरी काही झालं तर या समाजासाठी आम्ही लढणारे आहो. आज बोदडीमधून कमीत कमी 150 ते 200 कार्यकर्ते आज आदरणीय बाळासाहेबाच्या सभेसाठी आम्ही आलेलो. तुमच्या चॅनलला एवढंच सांगायचं आहे या माध्यमातून तुमच्या चॅनलला धन्यवाद.